बजाज फाउंडेशन द्वारा सिस्टमो बायो कंपनी गोबर गैस प्रोजेक्ट तैयार करके किसानों को दे रही इस गोबर गैस प्रोजेक्ट से किसानों के घर में गोबर द्वारा निर्मित गैस रसोई को मिलने वाली है इस प्रोजेक्ट के लिए दस बीस जगह रहना आवश्यक है इसमें पैंतीस किलो प्रतिदिन गोबर की आवश्यकता है उसके साथ नब्बे लीटर पानी की आवश्यकता बताई गई है इसमें आसपास पास छह से सात लोगों के परिवार के लिए आवश्यक रसोई गैस की आपूर्ति होने वाली है शहर के कड़ाजना शिवार में विनोद वाघमारे इनकी खेती में इस प्रोजेक्ट को बजाज फाउंडेशन द्वारा बनाया है। गया है प्रोजेक्ट के विशेषता आहे सर काय विशेषता आहे कसं काय प्रोजेक्ट बनवलं जातं हा सिस्टेम बायो कंपनीचा प्रोजेक्ट आहे गोबर गॅस तर, तर हा दोन क्युबिक मीटरचा गोबर गॅस आहे तर हा साधारणपणे अडीच ते तीन तासाची कॅपॅसिटी आहे आणि ह्याला पंचेचाळीस किलो शेण लागतं आणि नव्वद लिटर पाणी लागतं तर ह्याला टोटल जागा ॲक्च्युली दहा दहा बाय वीसची जागा लागते असे हे स्ट्रक्चर आहे आपण कुठल्या कंपनीकडून सर सिस्टेम बायो सिस्टेम बायो हा हा प्रोजेक्ट प्रोजेक्ट बजाज आपल्या कंपनीकडून कुठे कुठे प्रोजेक्ट ऑल आपल्या ऑल इंडियामध्ये प्रोजेक्ट चालू आहेत हे सध्याला तरी म्हणजे शेतकऱ्यासाठी आहे का अन्य अन्य लोकांसाठी हा फक्त शेतकऱ्यासाठी हा प्रोजेक्ट आहे सध्याला हा प्रोजेक्ट बजाज फाउंडेशन मार्फत शेतकऱ्यांना देण्यात येत आहे त्याच्या बांधा शेतकऱ्याजवळ बी आलो आपण त्या शेतकऱ्याकडून जाणून घेऊ त्यांनी जो हा प्लॅन्ट म्हणजे निर्मिती केली आहे त्या कंपनीकडून आणि ह्या गॅसचा प्लांट आहे त्यांना मिळाला आहे त्यांच्याबद्दल त्यांना ह्या काय विशेषता आहे कुठल्या गोष्टी इथून मिळणार आहे काय म्हणणं आहे तुमचं याच्याबद्दल माझ्याकडे बजाज फाउंडेशनचे लोक आले होते काही ते त्यांनी हा प्लॅन सांगितला आणि ह्या प्लॅनच्या म्हणजे दोन बेनिफिट मिळणार आहे मला एक ह्या प्लॅनमधून आम्हाला गॅस बी मिळणार आहे एक पर डे एका दिवसाला मिनिमम तीन तास गॅस मिळेल आणि त्याची जे सरी निघणार आहे ते माझ्या शेतीला का मिळवी येणार आहे त्यामुळे एकूण एकूण या प्लांटवर समाधानी आहे आपण हां समाधानी हा प्लांट सुरू झाला आहे आपल्या आज स्टार्ट झाला याची गॅस आज यांनी कंपनीतली लोकं येऊन यांनी आज फिटिंग केलेलं आहे यांची गॅस मला मिनिमम पंधरा ते अठरा दिवसानंतर मिळणार म्हणते ते ते आपल्यावर डिपेंड राहणार आहे आपण जशी त्यांना म्हणजे त्याला शेणाच्या जास्त पर्सेंटेज दिलं म्हणजे जास्त प्रमाणात टाकल्या गेलं तर ते आपल्याला अकराव्या दिवशी बी मिळू शकतात त्यांनी मिनिमम सांगितले आहे पंधरा ते वीस दिवस लागतात गॅस मिळण्यासाठी म्हणजे एकूणच शेतकऱ्याचा प्लांट तयार झाला आहे शेतकऱ्याला जे गॅस आहे इथून पंधरा म्हणजे प्लांट परिपूर्ण तयार झाला आहे बजाज फाउंडेशनकडून दिलेला इथून जे आहे पंधरा दिवसांनी यांना जो आहे सप्लाय जो आहे गॅसचा म्हणजे घरी ज्या त्यांच्या शेतातून जे घरी घर आहे तिथे त्यांचा सप्लाय सुरू होऊन जाईन एकूणच शेतकऱ्यासाठी आनंदाचीच बाब आहे बजाज फाउंडेशनकडून म्हणजे कमी किमतीत देत आहे म्हणजे वाचलेल्या वेस्ट मटेरियलमध्ये शेतकऱ्याकडून पंचेचाळीस किलो जवळपास शे शेणखत याला लागणार आहे त्यामुळे एक बजाज फाउंडेशनने आणलेला हा उपक्रम शेतकऱ्यासाठी फायद्याचाच ठरत आहे आपण आलो शेतकऱ्याच्या बांध्यावर बजाज फाउंडेशनकडून शेतकऱ्यांना गोबर गॅसचे एक टँक दिले जात आहे गोबर ते टँक जे आहे कमीत कमी एका कुटुंबाला पुरल एव एवढी गॅस देणार आहे बजाज फाउंडेशनकडून एक टा एक टाकं शेतकऱ्याला बनवून देते आहे आठ हजार तीनशे एकोणचाळीस रुपये फक्त बजाज फाउंडेशन घेत आहे जवळपास याची कॉस्ट जे बघ बघितली आपण बाजार किंमत बघितली तर चाळीस हजार रुपये जवळपास आहे तेव्हा आपण शेतकऱ्याच्या बांधावर आलो आहो आपण बघू शकता ह्या टँककडे बघू शकता दृश्यांमध्ये टँक कशा प्रकारे बनवली जात आहे फक्त याला जे आहे पंचेचाळीस किलो शेण 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 प्रतिदिवशी लागणार आहे त्याच्यानंतर हे बलून टाईप टँक बनवलेली आहे तेव्हा शेतकऱ्यांकडूनही विचारून घेऊ कंपनीच्या लोकांकडूनही विचारून घेऊ की ह्या टँकला काय किती पैसे लागतात आणि शेतकरी इथे बजाज फाउंडेशनकडून कडून किती लोकांना याचा म्हणजे मोबदला फायदा मिळणार आहे बी सी एन न्यूज केले हिंगणघाट से रवि हिनोरकर की रिपोर्ट